अंगणवाडी सेविकांनी आज सांगलीच्या जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या मार्फत हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळेला जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केले असून आजपासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. लहान बालक, गरोदर माता व स्तनदा मातांची काळजी घेऊन पुढची पिढी घडवण्याची कर्तव्य अंगणवाडी सेविका करत असतात, पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन मिळत असल्याने महागाईमध्ये जगणं कठीण झालं आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि ग्रॅज्युटी देण्यात यावी. अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 आणि अंगणवाडी मदतनीसांना 22,000 द्यावी अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ सांगली जिल्हा सांगली यांच्या वतीनं आम्ही जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे आमच्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी धरणं आंदोलन करीत आहोत. आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, जे आम्हाला किमान वेतन जे दिलेलं आहे ते किमान वेतन आम्हाला 26,000 रुपये मिळावं, 26,000 रुपये आम्हाला मिळावं. अंगणवाडी सेविकांना मिळणारा निवृत्ती लाभ दुप्पट मिळावा. सेवानिवृत्तीनंतर जे किमान वेतन महिना जे देत होते ते 5,000 रुपये आम्हाला पेन्शन म्हणून मिळावं, भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळावा, त्याच पद्धतीनं अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे त्वरित भरावी, त्याच पद्धतीनं मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर मोठ्या लवकरच अंगणवाडीमध्ये करावं, सर्व अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती देण्यात यावी, त्याच पद्धतीनं अंगणवाडी सेविकांसाठी 50% पद राखीव ठेवावं आणि अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल लवकरात लवकर द्यावा. आणखी अशा आमच्या अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शाळेप्रमाणे दर्जा आणि रजा व सुट्टी मिळावी यासाठी आणि या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही सर्व सांगली जिल्ह्यातील महिला आमच्या अंगणवाडी सेविका या ठिकाणी सर्वात मोठ्या प्रमाणात आंदोलन आम्ही करत आहोत. जोपर्यंत शासन यावरती निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहे. तरी शासनानं याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन या अंगणवाडी सेविकांचा न्याय लवकरात लवकर त्यांना द्यावा असे आम्ही या ठिकाणी सर्व अंगणवाडी सेविकांच्या वतीनं मागणी करीत आहोत. गायकवाड, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघाची मी प्रदेशाध्यक्ष आहे आणि आम्ही हा प्रकल्प हा जो 1975 पासून चालू आहे त्यापासून आम्ही सेविका मदतीस कार्यरत आहोत, पण तेव्हापासून आमचं तुटपुंज मानधन असल्यामुळे आम्हाला ते परवडत नाही आणि आत्ताच्या सध्या एवढी महागाई आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठलंच आम्हाला काही म्हणजे घेता येत नाही. ह्या एवढ्याच्या मानधनात कुठलेही कामगार काम करू शकत नाही आणि करत नाहीत, त्यामुळे शासनाने आमचा एक सरकारी कर्मचारी करावं आणि आम्हाला किमान वेतनात घ्यावं. ज्या सगळ्या शासकीय नोकरांना जे योजना आहेत त्या सगळ्या आम्हाला मिळाव्यात एवढीच आमची शासनाकडे विनंती आहे. तुमच्या या आंदोलनामुळे सरकारी व्यवस्थेवर काय परिणाम होणार का? होणार की कुपोषित मुलं होणार, शिवाय बाकीचे सगळीच त्यांची कामं सगळे आमचे लाभ जे आम्ही लाभ देतोय ते आमचे सगळे काम ठप्प होणार आणि त्यामुळे आणि जे घरोघरी आम्ही कुटुंब सर्वेक्षण करतोय, लसीकरण करतोय, जे आम्ही कामं करतोय पहिल्यापासून शासकीय योजनेची सगळी कामं करतोय ते आम्हाला ते आता सध्या शासनाला मिळणार नाहीत माहिती, त्यामुळे शासनाने आमचा लवकरात लवकर विचार करावा, निर्णय घ्यावा. आम्हाला चांगली भरघोस वाढ म्हणणार नाही आम्ही, किमान वेतन आम्हाला मिळावे 26,000 सेविकांना आणि 23,000 मदतनीसांना मानधन मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे. तेच तुटपुंज आहे, त्यामुळे तुम्ही आमचा विचार करावा.